पैठण विधानसभा मतदारसंघात यंदा शिंदे गटाकडून संदीपान बुमरे यांचे सुपुत्र विलास बुमरे आणि ठाकरे गटाकडून दत्ता गोरडे यांच्यात थेट लढत होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघात घडत असलेल्या घडामोडींमुळे या मतदारसंघाचा कौल आता समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या वडिलांच्या निवडणुकीचं संपूर्ण नियोजन केल्यामुळे विलास बुमरे यांच्या नावाची चांगली चर्चा झाली होती. त्यांची ही कार्यशैली पाहून पैठणमधून त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसैनिक आणि भाजप पदाधिकाऱ्याकडून होत होती. तर त्यांच्या विरोधात दत्ता गोरडे यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला होता. मात्र अशा परिस्थितीतही संदीपान बुमरे यांनी विजय खेचून आणला. याला कारण म्हणजे संदीपान बुमरेंनी केलेली कामं, त्यांचं नेटवर्क आणि त्यांचे सुपुत्र विलास बुमरे यांनी उभारलेली यंत्रणा. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एक उत्तम नियोजन करून ही निवडणूक जिंकण्यात महत्वाचा वाटा उचलला. संदीपान बुमरे हे खासदार झाल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात विलास बुमरे यांच्यासाठी आधीच रेडी पिच आहे. त्यामुळे विलास बुमरे हे होम ग्राउंडवर तुफान बॅटिंग करतील यात शंका नाही. विलास बुमरे यांची एक आणखी जमेची बाजू म्हणजे त्यांनी या मतदारसंघात अनेक विषयांमध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घालून लोकांची कामं केली आहेत. तसंच अडचणी घेऊन येणाऱ्या कुणालाच ते निराश करून पाठवत नाही, त्यामुळे लोकांशी त्यांचा असलेला कनेक्ट चांगला आहे. मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे बुमरे कुटुंबीय ठामपणे उभे होते. सरकार आणि मनोज जरांगेंमध्ये समन्वयाची महत्वाची भूमिका बजावण्याचं काम बुमरे करत राहिलेत. त्यामुळे मराठा समाजामध्येही त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे. तर दुसरीकडे दत्ता गोरडे यांना उमेदवारी देऊन ठाकरेंचा प्लॅन फसल्याचं दिसतंय. मुळात ही उमेदवारी एवढ्या अखेरच्या क्षणी दिल्यामुळे त्यांना स्वतःलाच याबद्दलचा कॉन्फिडन्स असल्याचं दिसतंय. दुसरीकडे संजय वाघचुरे हे शरद पवार यांच्या पक्षाचे नेते या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते या मतदारसंघात प्रयत्न करत होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतला. तरी त्यांचे निकटवर्तीय दत्ता गोरडे यांना मदत करणार नसल्याचं बोललं जातंय. एकूणच या मतदारसंघातील विलास बुमरे यांचा प्रभाव आणि ठाकरेंच्या उमेदवाराचं फिसकटलेलं गणित पाहता पुन्हा एकदा येथे बुमरेंचाच विजय होणार अशी शक्यता आहे.